काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय. मात्र त्यांच्या विरोधातील एफआयआर रद्द करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एफआयआर रद्द करायचा असेल तर उच्च न्यायालयात जा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांना आसाम पोलिसांनी दिल्ली एअरपोर्टवर अटक केली होती. ते रायपूरला काँग्रेसच्या अधिवेशनासाठी निघाले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. काँग्रेस प्रवक्ते असलेल्या पवन खेडा यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्याची तक्रार भाजपनं केली होती. हम कह रहे हैं जेपीसी की मांग से आप क्यों डरते हो? जब नरसिम्हा राव जी जेपीसी बना सकते थे, जब अटल बिहारी वाजपेयी जी जेपीसी बैठा सकते थे, तो नरेंद्र सॉरी दामोदर दास मोदी को क्या प्रॉब्लम है? दामोदर दास काम क्या करते हैं? लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24